सेकंड मैच अपन पाहणार आहोत. एका साईडला श्री सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगावन त्याला फाईट करेल. गावदेवी दहिसर अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकला नक्कीच पारगाव टीमनं. प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय गावदेवी दहिसर टीमला. सलामीची जोडी खेळपट्टीवरती दाखल झाली. मिलिंद पाटील आणि अजय पाटील ही जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. कॉम बॉक्स मधून देविया दोन्ही टीमना शुभेच्छा. पहिला गोलंदाज मुख्य ट्रम्प कार्ड नक्कीच गोलंदाज प्रफुल मोकल. हा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. चांगली स्पर्धा अगदी चांगली मॅच सेकंड मॅच एन्जॉय करतो. चौथा डे नाईट फॉर्मॅट आपण आज या स्पर्धेचा पाहतोय. पंचांचा देखील ग्रीन सिग्नल येईल. लगेच आपण मॅच सुरू करणार आहोत. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्व अतिथी मान्यवर जे बी आय पी डाईज वरती आहेत त्या मान्यवरांचं देखील हार्दिक स्वागत आहे. यस गेम ऑन. पंचांचा हिरवा कंदील. पहिलाच बॉल प्रगतीपथावर गोलंदाज प्रफुल मोकल. समोर फलंदाज मिलिंद पाटील आणि अजय पाटील ही जोडी खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. गेम ऑन. पहिलाच बॉल प्रफुल मोकल. समोर मिलिंद पाटील. पहिलाच बॉल इनसाइड आउट केला. चांगला फटका पॉइंट मधून चेंडू वर चालला डीपला. आणि यस पहिल्याच बॉल वरती परिचय दिला मिलिंद पाटील. पहिल्याच बॉल वरती आलाय दमदार रुबाबदार शानदार चौकार. आपण खरं तर तलोजा मजकूरच्या दीपक शेठ पाटील यांची जी स्पर्धा होती एमएलए ट्रॉफी आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक फटकावणारा खेळाडू मिलिंद पाटील चांगली फलंदाजी या मॅच मध्ये देखील साकारत. इथे मात्र थोडं क्षेत्ररक्षण चुकलं आणि त्याचं बेनिफिट त्याचं फायदा मिळालं बॅटिंग करत असताना दहिसर टीमला. दोन दाब आल्या दोन दाबेनं संघ देखील आता पुढे सरकला. दाबांची इन्व्हेस्टमेंट पहिली फलकावरती संघ जाऊन पोहोचला सहा आकड्यावरती. पण क्षेत्रक्षणच्या माध्यमातून केलेल्या चुका आहेत ना या तुम्हाला सेकंड सत्रामध्ये भरपूर मागण्या पडतात. ओहो अगदी ऑर्कर फेकण्याचा प्रयत्न. तेज तर्रार वेगवान बॉल डिलिव्हर केला प्रफुल मोकलनं आणि इथे तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळेल. पण पहिल्या बॉलवरती प्रवीण सर चौकार आलं. सेकंड बॉलवरती थोडीशी मिसपीड झाली ज्याच्या कारणाने दोन दाबा मिळाल्या आणि तिसरा बॉल अगदी चांगल्या रीतीनं डिलिव्हर केला. हा प्रकार वेटा ऑच क्षेत्ररक्षक चाले रचलाय. पहिला धक्का मिलिंद पाटीलची विकेट. मैदानातून बाहेर गावदेवी दहिसर टीम. मैदानातून बाहेर झालाय. वैयक्तिक सहा धाब्यांचं योगदान दिलं. प्रफुल मोकलचं कौतुक करायला हवं. पहिलं षटक पहिल्याच बॉल वरती चौकार. त्याच्यानंतर अगदी चांगलं बॅकअप दिलं. मागील तीन चेंडू पाहिले ना फक्त अवघ्या दोन दाबा आणि एक धक्का दिलाय गावदेवी दहिसर टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आदित्य पाटील हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाच षटकांची मॅच दहिसरला फाइट करतोय पारगाव. पुढचा बॉल हा प्रॅकर बॉल. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट थर्ड बॉल मध्ये सलग पॅक टू पॅक लागलाय. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी दहिसर टीमला फलंदाज आदित्य पाटील मैदानातून बाहेर. पा काय गोलंदाजी होत्या. पहिला षटक कसं फेकावं ना याचं जिवंत उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये
प्रफुल मोकल देतोय सलग बॅक टू बॅक दोन धके लाऊड अफील हॅट्रिक संपादन गोलंदाज प्रफुल मोकल दमदार गोलंदाजी पॉवरफुल गोलंदाजी सलग तीन धक्के दिल्यात बॅटिंग करत असताना गावदेवी दहिसर टीमला आणि या स्पर्धेमध्ये हॅट्रिक संपादन करतोय पहिला षटक समाप्त झाला ना पहिल्या षटकामध्ये पहिला पॉवर षटकाच्या सर्कल करत सर्कलच्या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली पॉवरफुल गोलंदाजी राहिली प्रफुल मोकलची ज्या ओव्हरमध्ये तीन धक्के लागल्यात बॅटिंग करत असताना गावदेवी दहिसर टीमला आणि धावा आल्यात अवघ्या फक्त सहा पा प्रवीण सर आपण पाहिलं तीन बॉलवरती सहा धाबा बनवल्या होत्या आता अगदी मागच्या तिन्ही बॉलवरती सलग तीन विकेट घेतल्या आणि या स्पर्धेमध्ये हॅट्रिक संपादन केली प्रफुल मोकलनं आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील महेंद्र भोईरांना त्याला साथ देत असताना अजय पाटील ही जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल मागील सामना देखील आपण पाहिलं मागील सामन्यामध्ये देखील मुरबी टीमच्या संकेत पाटीलनं सलग तीन विकेट घेतल्या होत्या पहिल्या षटकामध्ये तीन विकेट घेतल्या होत्या त्याच्यानंतर चांगली पार्टनरशिप झाली चांगलं टार्गेट सेट झालं मात्र तो सामना देखील जिंकला मुरबी टीमनं आता या मॅचमध्ये खरं तर प्रफुल मोकलनं सलगचे तीन विकेट तीन धक्केच पहिल्या षटकामध्ये दिल्यात सेकंड षटक पहिलाच बॉल गोलंदाज तयार केतन मेहरवरती प्रहार करण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर आपल्याच फॉलो थ्रोमध्ये कॅचला कॅरी अजून एक धक्का लागला बॅटिंग करत असताना गावदेवी दहिसर टीमला मोती सध्या पाहायला मिळतात बॅटिंग करत असताना गावदेवी दहिसर टीमच्या टॉसरला प्रभाच्या उलट्या दिशेनं प्रवास करायचा आणि तो प्रवास सुखरूप होत नाही याचं कारण असं वारंवार चार विकेट गमळत सध्या बॅटिंग करत असताना गावदेवी दहिसर टीमनं गोलंदाज केतन मेहर हा दुसरा ट्रम्प कार्ड तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल पहिल्याच बॉलवरती सुयश मिळालाय आता न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राहुल पाटील आणि फलंदाज तुम्हाला महेंद्र भोईर ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळेल चारी सलामीचे फलंदाज आता खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतील गोलंदाज तयार पुन्हा एकदा केतन मेहर सेकंड बॉस समोर राहुल पाटील थोडं संयम ठेवावा लागेल मॅचमध्ये दहिसर टीमला ओहो सुपर सभी उपर डुप्पर ठोकलाय राहुल पाटील ना हा ब्रँडेड षटकार आपण या व्यासपीठावरती पप्पू पाडवी आपल्याला इथे आमंत्रित करत आहेत या आपलं सहर्ष स्वागत तर सेकंड बॉल वरती षटकार आलाय फलंदाज राहुलच्या बॅट मधून इनसाइड आउट चांगला फटका षटकारानंतर चौकार मॅच मध्ये दिलासा दिला जातोय खरं तर गावदेवी दहिसर टीमला चौकार आलाय फलंदाज राहुल पाटीलच्या बॅट वारंवार विकेट गमावले त्याच्यानंतर राहुल पाटील चांगला खेळ साकारतोय दहिसर टीमसाठी ओहो चांगला फटका अजून एक स्ट्रेट डाइव अजून एक संधी सलगचा हा दुसरा चौकार येतोय राहुल पाटील ह्याच्या बॅट मधून
सर टीमला त्याच्यानंतर राहुल जसा इन झाला ना अगदी अक्रम रूप धारण करत असताना या मॅच मध्ये अलाउड अफील आणि इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळेल. यस दोन पंचांच्या माध्यमातून डिस्कस केला जाईल ना योग्य तो निर्णय नक्कीच दिला जाईल. अगदी चांगली गोलंदाजी सध्या मॅचमध्ये साकारतोय गोलंदाज केतन मेहर. षटकाराला त्याच्यानंतर सलग दोन चौकार आता हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. यस क्षेत्रशी सजून घ्या आपण, लक्ष असू द्या पारगाव टीम. योग्य तो निर्णय दिला जाईल, आपण क्षेत्रक्षण सजून घ्या. तर इथे डॉट चेंडू आलाय, धावसंख्या स्थिर असेल फलकावरती, संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. फार राहुल चांगला खेळ साकारतोय, 6व्या क्रमांकाचा फलंदाज आहे आणि या फलंदाजानं अगदी चांगलं खेळ सध्या साकारलाय गावदेवी दहिसर टीमसाठी. चारी सलामीचे फलंदाज बाद झाल्यानंतर भरपूर चांगला खेळ, ऑफ साईडला स्ट्रेट डाईव्ह ब्लॅक स्क्रीनच्या समोर, अगदी स्टँडर्ड डिलेव्हर, स्टँडर्ड डिस्पॅच, अजून एक दिलाय तडाखा राहुलनं. ऍक्शन रिप्ले मध्ये संदेश दाखवा जरा, कॅमेरामॅन जरा नशीब हुशार होता नाही तर टपकन बॉल सगळ खाली पडला असता. ओके ना कॅमेरामॅन, ओके डीजे. ओळखलं देखील जातं आणि ती दहशत सध्या नक्कीच राहुल पाटील निर्माण देखील करतो. दोन षटकांचं केस समाप्त झालं, दोन षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना गावदेवी दहशत जाऊन पोहोचल्या तब्बल 26 आकड्यावरती. येस खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल दहिसर गावचे जावई, खऱ्या अर्थानं पियुष केबल नेटवर्कचे ओनर संतोषभाई मस्कर यांना देखील तुम्ही पाहताय. त्याच्यानंतर अतुल पाटील साहेब देखील या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांना देखील माहिती आहे संघाचे कुठले कुठले खेळाडू प्रमुख आहेत आणि ते देखील इथे आनंद घेत असताना. सेकंड स्पेल घेऊन आलाय गोलंदाज प्रफुल मोगल. पा मागील षटक थोडस महागड राहिलं पारगाव टीमसाठी, आता या षटकामध्ये पुन्हा एकदा बॅकअप द्यावा लागेल गोलंदाज प्रफुल मोगलला. धाव पुस्तकावरती धावा पहिल्या प्रवीणसह 26 आकड्यावरती गावदेवी दहिसर जाऊन पोहोचला. पहिल्या षटकाचा आपण विचार केला, अवघ्या 6-3 विकेट. इथे मात्र 5 कदाचित एच होती, शॉर्ट थर्ड मॅनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळेल. प्रफुल मोगलचा गोलंदाजी अगदी चांगली राहिली, पहिला षटक दमदार राहिला, आता सेकंड स्पेल घेऊन आलाय. मागच्या षटकामध्ये आपण केतन मेहरचं षटक पाहिलं, ज्या षटकामध्ये एक धक्का जरूर लागलं बॅटिंग करत असताना दहिसर टीमला, मात्र धाबा देखील 20 धाबा आल्या राहुलच्या बॅटमधून. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलं नाही आणि इथे तुम्हाला सिंगल पाहायला मिळेल. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं फलंदाज महेंद्र भोईरनं आणि एका दाबेला प्राधान्य देत असताना आता स्ट्राईकवरती पुन्हा एकदा राहुल पाटील, ज्याची आपण दहशत मागील खरं तर ओव्हरमध्ये पाहिली. दोन षटकार दोन चौकाराच्या मदतीनं वैयक्तिक चांगलं खेळ साकारतोय या मॅचमध्ये फलंदाज राहुल पाटील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालाय, प्रफुल मोगल पुढचा बॉल. हा प्रकार बॉल जरूर होता, प्रहार करण्याचा प्रयत्न होता, एक धाव कंप्लीट. दुसरे दाबेचं धाडस माणस झालं नाही, फक्त एकच दाबेनं समाधान मानलं. एका दाबेनं आता अलवारपणे प्रवास करीत असताना संघ देखील पोहोचला तब्बल 28 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 सेकंड स्पेल, चांगली गोलंदाजी प्रफुल मोगल या मॅचमध्ये करतोय पारगाव टीमसाठी. पुढचा बॉल चेंडू हवेमध्ये, नो मॅच लँड, चेंडू डिलेबर झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत सिंगल. पण या षटकामध्ये थोडंसं धावगतीला आणि आता ब्रेक लावलं, कारण की मागील ओव्हरमध्ये 20 आल्या. या ओव्हरमध्ये आपण विचार केला, मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवलं आणि चांगली गोलंदाजी सेकंड स्पेल फेकतोय प्रफुल मोगल. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र इथे डॉट चेंडू पाहायला मिळेल. प्रफुल मोगलचा हा षटक पाहिले ना तर चेंडू फेकले 5, ज्याच्यामध्ये
तीन दाबा सध्या खर्च केला. चला पाणी आपण घेऊ, मैदानाच्या आतमध्ये जा. थोडीशी कदाचित दुखापत झाली. आपण फलंदाजाला पाहतोय, चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये सध्या साकारतोय गोलंदाज प्रफुल मोकल. अगदी दमदार कामगिरी, दमदार गोलंदाजी सध्या पारगाव टीम साठी करतोय प्रफुल मोकल. थोडीशी आपण मैदानाच्या आतमध्ये दुखापत पाहतोय. अगदी चांगली स्पर्धा आपल्याला एन्जॉय करायला मिळतं, पुढची लढत देखील आपल्याला तेवढीच चांगली पाहायला मिळेल. नक्कीच द्वितीय फेरीमधली पहिली मॅच आपण खेळणार आहोत, जिथे पहिला सामना जिंकलाय वाय सी सी हर्षाली इलेवन मोरबी टीमनं. त्या संघासमोर यातून जो संघ जिंकेल ना तो नक्कीच फाईट करणार आहे. चला पारगाव संघ आपण देखील लगेच क्षेत्रशी सजून घ्या. षटक तिसरं मार्गस्थ, धाव पुस्तकावरती धावा पाहिल्याना तर संघ जाऊन पोहोचला गावदेवी दहिसर टोटल 29-29 या आकड्यावरती. समोर फलंदाज राहुल पाटील, हा फलंदाज तुम्हाला ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. पुढचा बॉल थोडंसं टॅपिंग क्रिकेट झाल्याने इथे या बॉलवरती देखील सिंगल आलिया. एका दावेला प्राधान्य दिलं अशा रीतीनं तीन षटकांचं खेळ समाप्त झालं. तीन षटकांच्या अखेरीस गावदेवी दहिसर 4-12 टोटल 30 या आकड्यावरती. तर याच दरम्यान शहा प्रिंटिंग ऑफसेटचे सर्वे सर्वा सन्माननीय कृष्णा शहा साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांच्या समवेत नितीन शहा यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. या वेलकम आमदार ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये मिस्टर कृष्णा शाह आणि नितीन शाह आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, या विभागामध्ये नव्हे तर संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये प्रिंटिंगचे आपण जे चर्चा पाहतो ते शाह ऑफसेटचे सर्वे सर्वांनी या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीने सर्व बॅनर्स करायला आम्हाला प्रिंटिंग करून दिले गेले ते कृष्णा शाह सर आणि नितीन शाह यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. तर तीन षटकांचं खेळ आता समाप्त झालं आणि तीन षटकांच्या अखेरीस 10 सरासरीनं धावा सध्या जमा केल्या या मॅचमध्ये गावदेवी दहिसर टीमनं. पहिल्याच ओव्हरमध्ये थोडासा बॅकफुटवरती आला होता, राहुलनं चांगली फलंदाजी साकारली आणि चांगल्या स्थितीमध्ये घेऊन आला दहिसर टीमला. षटक क्रमांक 14 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अतिश म्हात्रे याचा वापर केला सध्या पारगाव टीमनं. समोर फलंदाज स्ट्राईकवरती नक्कीच राहुल पाटील आणि त्याला साथ देत असताना महेंद्र भोईर ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहता. सलामीचे चार फलंदाज अगदी मी म्हणेन चांगले योगदान देता आलं नाही आहे. त्याच्यानंतर राहुल पाटील भरपूर चांगला खेळ गावदेवी दहिसर टीमसाठी साकारतोय. पहिलाच बॉल गोलंदाज तयार अतिश म्हात्रे. समोर राहुल पहिलाच बॉल केलाय प्रहार, ऑफसाईडला चेंडू लॉक केलाय, 6 धावांसाठी ठोकलाय ब्रँडेड षटकार. अगदी विस्फोटक केली साखरत असताना या मॅचमध्ये राहुल पाटील. पा जिथे प्रेशर निर्माण झालं होतं, जिथे दबाव आलं होतं सध्या दहिसर टीमवरती आणि दबावाच्या मनगटीवरती ना पाय ठेवून चांगलं खेळ साकारलं राहुल पाटीलनं आणि चांगल्या स्थितीवरती नेण्याचा प्रयत्न राहिले या मॅचमध्ये राहुल पाटीलचा दहिसर टीमला. पुन्हा एकदा प्रहार, ओ हो सुपर बॅटिंग, सलगचा दुसरा षटकार, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच.
एक हातानं किल्ला लढवतोय, एक हातानं टार्गेट सेट करतोय या मॅच मध्ये गाव देवी दहिसर टीम साठी। धाव पुस्तकावरती दावा पाहिल्याना वाऱ्याच्या वेगानं सध्या प्रवास करत असताना या मॅच मध्ये गाव देवी दहिसर हा संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 42 या आकड्यावरती। षटक क्रमांक 14 अतिश मात्र्याचा वापर केला आणि आपण पार्टनरशिप पाहिली तर टोटल 36 धावांची पार्टनरशिप या मॅचमध्ये। भरपूर चांगला खेळ सध्या साकारतोय राहुल पाटील दहिसर टीमसाठी। गोलंदाज अतिश मात्रे सलग 2 षटकारात आता प्रेशर देखील निर्माण झालाय, प्रेशरला साईडला ठेवून नैसर्गिक गोलंदाजी या मॅचमध्ये अतिश मात्रेला करावी लागेल। दाबेवरती अंकुश लाभायचा ना पारगाव टीमला, तर विकेटसाठी झालं, विकेटसाठी कट मॅचमध्ये रचावा लागेल गोलंदाज अतिश। पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा राहुल पाटील, ओहो सुपर बॉल, हलक्या त्यानं पुश केला, अलाउन द कार्पेट मिड विकेटला एक धाव कंप्लीट। थोडं पंबलिंग प्रेशर, प्रेशर आणि प्रेशर सध्या पारगाव टीमवरती आलाय। राहुल पाटीलची केली भरपूर चांगली दहिसर टीमसाठी, जिथे 2 धाब आल्यात, 2 धाबेनं आता धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना, संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 44 आकड्यावरती। पहिल्या षटकामध्ये फक्त अवघ्या 6 होत्या, त्याच्यानंतर काय प्रवास सुरू केला राहुल पाटीलनं दहिसर टीमसाठी। पुन्हा प्रहार, आता इथे विकेटची संधी, ओहो दिलाय जीवनदान राहुल पाटीलला, पण इथे मात्र चुका केल्या त्या मॅचमध्ये पारगाव टीमनं। आणि तुम्ही केलेली एखादी चुकी आहे ना, ही तुम्हाला स्पर्धेतून बाहेर काढत असते। जीवनदान दिलं राहुल पाटीलला, जिथे आले सिंगल गाव देवी दहिसर टीमला, एका दाबेनं तर संघ देखील पुढे सरकला। धाव पुस्तकावरती दाबा पाहिले ना, संघ जाऊन पोहोचला 45 या आकड्यावरती। अतिश मात्रे हा गोलंदाज आणा याच्यावरती प्रतिप्रहार, क्षेत्रक्षण साथ देत नाही आहे सध्या पारगाव टीमला। पुढचा बॉल, हा बॉल अगदी चांगला होता आणि इथे तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळेल। 5वा बॉल इथे डॉट फेकला गोलंदाज अतिश मात्रेनं। धाव पुस्तकावरती धाबा 45, अंतिम बॉल, षटक 4 मार्गस्थ अतिश मात्रे। समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल महेंद्र भोईर, फुलटॉस बॉल ऑन साईडला केला, बॅकस्क्रीनच्या समोर क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील, दुसऱ्या दाबेचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज तुमची स्ट्राईक रोटेट होणं किंवा स्ट्राईक सोडणं हे गरजेचं असतं। इथे फक्त सिंगल मिळेल, 4 षटकांचं खेळ समाप्त झालं, 4 षटकांच्या अखेरीस धाव पुस्तकावरती धाबा आल्यात गाव देवी दहिसर टीमसाठी। 46-46 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय दहिसर। राहुल पाटीलची आपण केली पाहिली 12 बॉल आणि 37 धाब्यांची उपयुक्त केली या मॅचमध्ये साकारतोय गाव देवी दहिसर टीमसाठी। भरपूर चांगली केली, संकट मोचक केली, साकारतोय कारण की आपण पाहिलं प्रवीण सर पहिल्याच ओव्हरमध्ये 3 धक्के लागले आणि सलग 4 फलंदाज आउट झाल्यानंतर ना राहुल पाटीलनं चांगला संघर्ष केला। तुमचा आजचा संघर्ष आहे ना, हे उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असा आणि या मॅचमध्ये तो संघर्ष पाहिलं राहुल पाटीलच्या बॅटमधून आणि एक चांगला टार्गेटवरती नेण्याचा प्रयत्न गाव देवी दहिसर टीमला राहिला। शेवटचा अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज भूषण पाटील याचा वापर केला पारगाव टीमनं। समोर महेंद्र भोईराव फलंदाज तुम्हाला ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल। पहिलाच बॉल गोलंदाज तयार भूषण पाटील, पहिलाच बॉल वेट आणि ऑच केलं, चांगला फटका पॉईंट मधून वर चाललाय महेंद्र भोईर याच्या बॅट मधून आलाय हा चौकार।
महेंद्र भुईरेच्या बॅट मधून आणि 50 धावा कंप्लीट करतो या मॅच मध्ये गाव देवी दहिसर। असं वाटलं होतं कदाचित लो स्कोर पाहायला मिळेल, कारण की वारंवार सलगचे 4 विकेट गेले होत्या, त्याच्यानंतर भरपूर चांगली पार्टनरशिप मॅच मध्ये केली नक्कीच महेंद्र भोईर आणि राहुल पाटीलला, आणि त्या पार्टनरशिपच्या जोरावरती एक चांगलं टार्गेट या मॅच मध्ये सेट करतोय सध्या गावदेवी दहिसर। पुढचा बॉल भूषण पाटील, सेकंड बॉल समोर महेंद्र, चांगला फटका ऑफसाइडला केला, अलाउन द कार्पेट, क्षेत्ररक्षक आहेत। आता इथे फक्त सिंगल पाहायला मिळेल, स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं महेंद्र भोईरनं, कारण की नॉन स्ट्राईकवरती राहुल पाटील होता, त्याचं वैयक्तिक आपण खेळ पाहिलं, 12 बॉल 37 धाव्यांचं योगदान दमदार राहिलं खरंतर दहिसर टीमसाठी। अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत, येणाऱ्या 4 बॉलमध्ये किती धावा जमा करेल, या स्पर्धेमध्ये अर्धशतक देखील टोकेल का, हा देखील मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये। कालच्या दिवसामध्ये 2 अर्धशतकीय खेळी साकारल्या, आता आजच्या दिवसामध्ये अर्धशतकीय केली राहील का राहुल पाटीलच्या नावावरती हे पाहणं गरजेचं आहे। धावपुस्तकावरती धावा पाहिला 51 हे आकड्यावरती जाऊन पोहोचला गावदेवी दहिसर। गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा भूषण पाटील, प्रेशर भरपूर निर्माण झालं सध्या पारगाव टीमवरती। समोर राहुल ऑनसाईटला खेळलाय, वेगानं क्षेत्ररक्षक येतील, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो अचूक होती, कलेक्टिंग झाली नाहीये, आणि तोपर्यंत संधी साधली या बॉलवरती 2 धाबा आल्यात, 2 धाबेनं आता संघ देखील यस, एक धाव शॉट चेक केला जाईल यस। आमचे तिसरे अंपायर्स विनोद पाटील सर मोहो यांच्या माध्यमातून पाहिलं जाईल। यस पाहिलं जाईल पूर्णपणे, यस यस 2 धाबा या बॉलवर आल्या, चला यस रनआउटचा देखील चेक केला जाईल, शॉट नाही आहे याच्याकडे लक्ष द्या, त्याची पाणी वृत्ती केली, आता रनआउटसाठी चेक केलं जाईल, डायरेक्ट हिट झाली होती मात्र आमचे तिसरे अंपायर्स नक्कीच विनोद पाटील सर यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणी वृत्ती। आई एकविरा इव्हेंट लाईव, यस नॉट आउट, सेफ पॉपी स्क्रीजवरती फलंदाज पोहोचल्यात, या बॉलवरती 2 धाबा आल्यात बॅटिंग करत असताना दहिसर टीमसाठी, आणि संघाची धावसंख्या फलकावरती टोटल 53 या आकड्यावरती दहिसर। गोलंदाज तयार भूषण पाटील, पुढचा बॉल समोर राहुल पाटील, एक विस्फोट खेळाडू प्रहार केला ऑफसाईडला, ओहो सुपर बॅटिंग, सुपर बॅटिंग, राहुल पाटील ऑन फायर। आपण केली पाहिली 45 धाब्यांचं योगदान गावदेवी दहिसर टीमला दिला या स्पर्धेमध्ये, आजच्या दिवसामध्ये अर्धशतकीय खेळी कंप्लीट करेल का, जीवनदान दिलं पारगाव टीम, पारगाव टीमनं, आणि त्या टीमला खरं तर किंमत मोजावी लागत्या, 7 धाब्यांना संघ देखील पुढे सरकला। तर इथून फलंदाजाने जर अर्धशतक ठोकला राहुल पाटील, तर त्यांच्यासाठी अतुल शेठ पाटील सुप्रसिद्ध उद्योजक आणि या स्पर्धेच्या वतीने देखील 1000 रुपयाचं पारितोषिक रोशन शेठ पाटील, 1212 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल, आणि अतुल शेठ यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक, त्यांची सासुरवडीचा हा संघ तुम्ही पाहताय। यस पुढचा बॉल चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत, ओहो दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच कॅरी, धक्का लागलाय 5 फलंदाज राहुल पाटील, चांगला खेळ साकल, एकदा जोरदार टाला, वैयक्तिक 45 धाब्यांचं योगदान दिलं गावदेवी दहिसर टीमसाठी, आणि त्याची विकेट मैदानातून बाहेर।
फलंदाजी पाहायला मिळाली। बघा या स्पर्धेमध्ये 7 दिवस रात्र जो कोणी खेळाडू अर्धशतक कंप्लीट करेल त्या खेळाडूसाठी या स्पर्धेचे आमचे आयोजक 12-12 किंग रोशन शेठ पाटील यांच्या वतीने 1212 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। काल मला वाटतं 2 अर्धशतक पाहायला मिळाले आणि संपूर्ण 7 दिवस रात्र हे तुम्हाला पारितोषिक असेल अर्धशतक लागणाऱ्या फलंदाजासाठी। चांगली संकल्पना, चांगली स्पर्धा आपण करत पाहता आणि इथे आता आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील 1, धाव पुस्तकावरती दाबा पाहिलं ना तर संघ जाऊन पोहोचला तब्बल 59-59 या आकड्यावरती। अंतिम बॉल आहे, गोलंदाज भूषण पाटील समोर फलंदाज पाहायला मिळेल, शरद भोईर हा फलंदाज तुम्हाला स्ट्राईक एंडवरती नक्कीच पाहायला मिळेल। अंतिम बॉल, गोलंदाज तयार भूषण पाटील, अंतिम बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, अंतिम बॉल वरती सिंगल आली अशा रीतीनं इनिंग देखील समाप्त झाल्यानं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी दहिसर टीमनं धाबा जमा केल्या 60-61 धाब्यांचं भलं मोठं लक्ष आता सेकंड सत्रामध्ये पार करावा लागेल। नक्कीच पारगाव टीमला हा लक्ष कशा रीतीनं पार केला जाईल या ऐकूया। पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्समध्ये बदल करूया, कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतील आमचे सिनियर समालोचक हिंदीचा रॉकस्टार अर्थात प्रवीण गायकर सर यांच्या वाणीतून ऐकूया सेकंड सत्र तोपर्यंत डीजे जयेश। थँक्यू थँक्यू, इथे आपण सन्मान करूया मान्यवरांचा। आत्ताच्या ठिकाणी शुभागमन झाले ते शहा प्रिंटर्स ऑफसेटचे सर्वे सर्वा मिस्टर कृष्णा शहा यांचा इथे आपण सन्मान करूया। मी कृष्णा शाह सरांना विनंती करतो की आपण यावं आमच्या अतिथी कक्षामध्ये, आपला इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी या स्पर्धेचे आनबान शान अर्णव ट्रान्सपोर्टरचे ओनर तथा आमदार चषकाचे यशस्वी आयोजक रोशन शेठ पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभहस्ते इथे कृष्णा शाह सरांचा या स्पर्धेच्या वतीनं शुभ सन्मान आपण करावा। त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण इथे नितीन शाह यांचा करूया। मग तुम्हाला लॉट्स असतील, मॅचचे जाहिरात असतील, बॅनर्स असतील, लग्नपत्रिका असतील, पूजाचे कार्ड असतील, बर्थडे कार्ड असतील, जे जे काही असेल ते सर्व सामग्री कार्यदाना त्यांच्या माध्यमातून बनवली जाते। ते शाह प्रिंटरचे या ठिकाणी CEO नितीन शाह यांचा देखील इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। थँक्यू। त्याच्यानंतर सन्माननीय अतुल शेठ पाटील साहेब दूध पापेश्वर कंपनीचे कर्मचारी गेले कित्येक वर्ष ज्यांनी आपलं योगदान दिलं आणि आज या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत, कालही त्यांची उपस्थिती मी पाहिलीत। आणि मित्रांनो आज दहिसर संघ जो मैदानावर खेळतोय त्या गावचे जावे देखील आहेत आणि तिथे त्यांचा आपण इथे त्यांचा सन्मान करूया। या कृष्णा शाह यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची देणगी आम्हाला इथे देण्यात आली आहे, तर इथे सन्मान आपण पाहू शकाल अतुल शेठ पाटील साहेब उद्योजक कोपरुली आणि त्यांचे सुपुत्र रोशन शेठ पाटील यांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी पाहता, त्यांच्या सुपुत्र देखील दोघांचा आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीनं। त्याच्यानंतर मी जयदास ठाकूर आपणास विनंती करतो आपण देखील यावं। संपूर्ण बॅनर तुम्ही पाहताय जे फिटिंग केले ते जयदास ठाकूर यांचा इथे शुभ सन्मान काही दिवसातच ते दुबईला देखील रवाना होणार आहेत 20 तारखेला। त्यांच्या वाटचालीसाठी आपण करायला त्यांना शुभेच्छा देऊया। जयदास शेठ ठाकूर आपलं सहर्ष स्वागत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण पाहताय। त्याच्यानंतर शैलेश पाटील मिसाईल ग्रुपचे खजिनदार शैलेश शेठ आपण यावं आणि एकेकालचे दमदार गोलंदाज सोहेल तन्वीर ऍक्शन तुम्ही पाहताय, शैलेश शेठ आपण यावं, आपला इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल मिसाईल ग्रुपचे। शैलेश मिसाईल ग्रुपचे खजिनदार संपूर्ण मिसाईल ग्रुप रायगड जिल्हा यांचा खजिना शिवादादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करत त्यांचं तुम्ही कार्य पाहताय। आपण करूया कल्पेश फडके, कल्पेश लक्ष्मण फडके यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्याच्यानंतर हरिभक्त परायण होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी, गेले 7 दिवस रात्र तुम्ही त्यांचा ड्रेस कोड पाहू शकाल, अखंड हरिनाम सप्ताह जेथे जेथे असतो मित्रांनो
तेथे हरिभक्त परायण धनाजी बुवा मस्कर यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र म्हटल्यानंतर ही संतांची भूमंडळी आणि आज खऱ्यातन कोपरोली गावामध्ये हे खऱ्यातन हरिभक्त परायण संतोष मस्कर यांचा इथे संतोष भाऊ यांचा इथे शुभ सन्मान, धनाजी भाऊ यांचा सन्मान, त्याच्यानंतर पियुष केबल नेटवर्कचे ओनर संतोष भाई यांचा देखील झालाय. तर अतुल शेठ पाटील सुप्रसिद्ध उद्योजक कोपरोली यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 5,000 रुपयाची इथे देणगी देण्यात आली आहे. त्यांचा आम्ही गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. थँक्यू थँक्यू मनोज. खरं विकेट हॅट्रिक साठी इथे दहिसर क्रिकेट संघाला तर प्रफुल पाटील बबली आणि अतुल शेठ पाटील यांच्या वतीने 1,000 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी दिलं जाईल. चलते हैं मॅच की तरफ दोस्तों. बिलकुल लक्ष है टोटल 61 रनों का. संतोष शेठ मस्कर पीयूष केबल नेटवर्क के ओनर इनके ओर से विकेट हैट्रिक के लिए 1,000 और अतुल शेठ पाटिल और प्रफुल यानी कि बबली इनके ओर से भी 1,000 का इनाम बिल्कुल दिया जाएगा. तो बिल्कुल चलते हैं मैच की तरफ. जबरदस्त मैच होगा इन दोनों टीमों के बीच में और बॉलिंग मार्ग पर बिल्कुल बॉलर तैयार सुमित. पहली गेंद क्रॉस बैटेड खेलने का प्रयास जरूर किया था. डीप मिड विकेट में जाकर गेंद को उठाए फील्ड करें. तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था. 1 रनों के साथ श्री सदगुरु सीमेंट सप्लायर्स भार्गव 11 टीम ने अपना खाता खोला और रन संख्या बनी है टोटल स्कोर कार्ड के ऊपर. फिलहाल 1 रन, 60 रन अभी भी चाहिए. टोटल 61 का टारगेट है. कुणाल तारेकर और प्रफुल मुकल ये दो सलामी बल्लेबाज. सुमित भोईर है आई गावदेवी दहिसर 11 टीम के आरंभिक लेफ्ट आर्म गेंदबाज. इनके ऊपर काफी दारोमदार होगी और खास करके भार्गव टीम की चर्चा करेंगे तो प्रफुल मुकल के ऊपर भी काफी सारी जिम्मेदारियां बनेगी. किरण जब कोई भी लेफ्टी वर्सेस लेफ्टी होता है बैटल मजा आता है, लेकिन देखेंगे ये नन्ना कद का परिंदा इस बड़े खिलाड़ी के सामने कैसे गेंदबाजी का परफॉर्मेंस देना चाहेगा. लेफ्ट आर्म राउंड द विकेट से पहली गेंद बिल्कुल फेस कर रहे थे लेफ्टी. थोड़ी सी फील्डिंग खराब मिड ऑन में कवर के लिए बिल्कुल बॉलर वहां पर पलटे. 1 रनों के साथ दोनों बल्लेबाज सिंगल लेते हुए अपना खाता भी खोला उन्होंने और टीम का टोटल स्कोर है 2 रन बिना कोई विकेट कोई नुकसान पर. पहला मैच आपने देखा भैरवनाथ 11 विचुंबे विपक्ष YCC हर्षले 11 जयदुर्गा मुरबी के बीच में खेला गया और खास करके वहां पर मुकाबला ओमकार की तूफानी बल्लेबाजी में दम दिखाया और 1.4 यानी कि 10 गेंदों में वो मुकाबला फिनिश हुआ. ये फेवरेट स्ट्रोक है इनका और ये शॉट्स को बेहतरीन खेलते ये बल्लेबाज और गेंद को खेला फाइन लेग और डीप लॉन्ग लेग के बीच में से सीमा रेखा पार 4 रन. स्ट्रोक है और इसको खेलते हुए पहला चौका बटोरा प्रति ओवर में 12.20 के रिक्वायर्ड रन रेट से यहां पर चलना है. तो फिलहाल शुरुआत तो बेहतर हो चुकी है. 6 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. अभी तक बात करेंगे कुणाल के बल्ले से 5, प्रफुल के बल्ले से 1 सिंगल और गेंदबाज है सुमित पोईर जो यहां पर चौका आता हुआ उनके ओवर में. स्विच हिट का प्रयास, तेज बॉल डाली थी, कति है रफ्तार इस गेंदबाज में. डायरेक्ट हिट करने का प्रयास भी किया था लेकिन चलिए बाल बाल वहां पर बजे, सुरक्षित रहेंगे खिलाड़ी वहां पर. कुणाल 1 रन मिलेगा. लेग बाय का इशारा अंपायर सैंडी पालकर इनका इशारा आता हुआ 1 रनों के मदद से हालांकि बढ़ता हुआ स्कोर है 7 रन. तारीफ करेंगे सैंडी पालकर की. डे में चिंचौली में थे, तुरंत यहां पर समय के साथ बिल्कुल यहां पर आए कोपरोली के टूर्नामेंट में क्योंकि चिंचौली उनके मामा का गाँव है और बिल्कुल वो 4-5 मैचेस के लिए वो वहां पर गए थे. जाना पड़ता है कभी कभी जब रिश्तेदारी निभानी है तो वहां पर जाना पड़ता है. और सैंडी पालकर एक बड़े अंपायर सुनील तांडेल विनोद को देख सकते हैं जिसे अरविंद डिसिल्वा की बिल्कुल हम याद आते देखते हैं. तो ओ ये बड़ा शॉट हवाई अल्लाह किया इस सीधा लॉन्ग ऑन के ऊपर से. दैट्स अ माइटी हिट 6 रन. का ये शॉट था बल्लेबाज प्रफुल का कि जानते यहां पर गेंदबाज सुमित भोईर भी कि उनके सामने जो लेफ्टी बल्लेबाज है
वो परेशानी है तो जरूर करेंगे। इससे पहले आई थी बाउंड्री, उसके बाद लेग बाय सिंगल, ये छक्का, रन बने स्कोर कार्ड के ऊपर। टोटल बात करेंगे 13, आखिरी गेंद इस ओवर की। तेज बॉल डालने का प्रयास जरूर किया था अंपायर की तरफ, शक की बुनियाद से देखा, डॉट बॉल की समाप्ति, ओवर नंबर पहला समाप्त। पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर श्री सदगुरु सीमेंट सप्लाई पारगाव 11 टीम की, 13 रन बिना कोई विकेट। बार चौक 48, यानी कि 12 प्रति ओवर यहां पर रन बनाने पड़ेंगे। कुणाल तारेकर की बैटर शुरुआत, 3 गेंदे उन्होंने खेली, 5 रन बटोरे। प्रफुल्ल ने 3 गेंदे खेली, 7 रन बटोरे। अब 24 में चाहिए 48 रनों की जरूरत। बॉलर है बॉलिंग मार्ग पर आदित्य। पहली गेंद नो बॉल करार अंपायर का, तेज बॉल डालना चाहते थे छोटी विकेट के ऊपर, बीमर बॉल, नो प्लस मिलेगा ये 6, टोटल 7 रन गेंद सीमा पर। ब्रिगेड क्या बढ़िया यहां पर शुरुआत देते हुए दोनों भी बल्लेबाज। पहले विकेट के लिए टीम का टोटल स्कोर पहुंचा है 19 रनों के ऊपर, यानी कि दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन यहां पर दिखाते हुए। ये बिल्कुल 20 रन, माफ कीजिएगा, ये नो बॉल है, एक एक्स्ट्रा मिलेगी, यानी कि टोटल 20 रन स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए। अभी भी 24 गेंदों में 41 की जरूरत है। फ्रीड का यहां पर अंपायर बताते हुए, और ये भी फ्रीड की गेंद के ऊपर सीधा खेला है सीमा रेखा पार, और ये मुरबी के खिलाड़ी ने पकड़ा है कैच, लेकिन भाई आईवा कैच के लिए इनाम नहीं है, वो फाइनल में होगा, ठोक दीजिए। एंटरप्राइजेस रियल इस्टेट एजेंट प्रमोद शेठ खोंडे साहेबांचं देखील आगमन होईल, आणि त्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला स्पोर्ट्स सायकल देखील देण्यात आली आहे, त्यांची देखील उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल। बिलकुल क्या बढिया यहां पर स्ट्रोक था, कुणाल को रोकना मुश्किल हो चुका है। अब गावदेवी दहिसर 11 टीम के गेंदबाजों को एक गेंद के ऊपर 13 रन यहां पर खर्च किए इस गेंदबाज ने। ये जो रन है वो बिल्कुल श्री सदगुरु सीमेंट्स पारगाव टीम के लिए बहुत ही अच्छे साबित होंगे। बॉलर तैयार, ओ छक्को के हैट्रिक पर थे जरूर, लेकिन इस बार अच्छा कमबैक यहां पर करते हुए बॉलर आप देख सकते हैं आदित्य पाटिल। देखिए अच्छे गेंदबाज है, पावर प्ले में बेहतरीन गेंदबाजी कर लेते हैं, लेकिन कुणाल तारेकर ने वो जो लगातार छक्के दिए धागे, उसकी गलती भी आपकी है। आपने वो फुलटॉस गेंद उन्हें मौका दिया नो बॉल, उसके बाद वो फ्रीड दिया, या आपने ही गलती किया और आप इसका अंजाम शायद भुगत रहे हो। लेकिन चलिए कुछ भी हो, बढ़िया वापसी होती हुई गेंदबाज के द्वारा। रिवर्स शॉट खेलने का प्रयास जरूर किया था, तेज तर्रार यहां पर गेंद पे की गई थी, पैरों पर लगी थी, ये जानते थे टीम गावदेवी दहिसर के खिलाड़ी, कोई रन नहीं है, दो गेंदे टॉट, समीकरण बदलेगा, जीतने के लिए 21 गेंदों में चाहिए अभी भी 35 रनों की आवश्यकता है। मैच काफी अच्छा है दो टीमों के बीच में, यहां पर बात करेंगे क्योंकि दोनों भी ताकतवर टीमें हैं। दो विकेट के लिए 25 साझेदारी पहले दो बल्लेबाजों के बीच में कमबैक करना पड़ेगा। ओ इस बार बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा था, विकेट कीपर के पीछे बढ़िया फील्डिंग नजर आती हुई, वेट वेरी ग्रेट कमबैक। देखिए पहली गेंद के ऊपर नो छक्का,
उसके बाद छक्का, उसके बाद दो गेंदे डॉट एक सिंगल, यानी कि कितनी शानदार वापसी। 20 बॉल 32 की अभी भी आवश्यकता है, यानी कि यहां से एक आध विकेट लेते हैं गेंदबाज आई गाउदे भी दहिसर के, तो शायद पलटवार कर सकते, दबाव डाला जा सकता है। लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन है, उसकी वजह से बिल्कुल आप देख सकते हैं यहां पर थोड़ा सा जैसे लेफ्टी बल्लेबाज आएगा फील्डिंग में बदलाव किया जाएगा, राइटी आएगा बदलाव किया जाएगा, इधर से उधर उधर से इधर, ये भाग दौड़ बिल्कुल आपको खिलाड़ियों के नजर आएंगे। मिड ऑन मिड ऑफ तेज रखे हैं यहां पर, ओ ये उठाने का प्रयास, लेकिन मिड ऑफ पूरी तरीके से खाली है, लॉन्ग ऑफ खाली है, मिड ऑफ के ऊपर से गेंद को खेला सीधा लॉन्ग ऑफ की तरफ, सीमा रेखा पार, अंपायर के इशारे का इंतजार है 6 रन। देख सकते हैं श्री सदगुरु सीमेंट सप्लायर्स पार्क अवेलेबल टीम का स्कोर है 33-33 रन, 28 रनों की अब जरूरत है 19 गेंदों में। ये भी टपा पीछे था, अपरकट खेला है, बैकफुट पॉइंट के खिलाड़ी के ऊपर से गेंद जाती हुई सीधा सीमा रेखा पार, ये ताबड़तोड़ बल्लेबाजी, महंगे ओवर की समाप्ति। और इसी के साथ दो ओवर का खेल समाप्त हो चुका है, दो ओवर के समाप्ति के बाद श्री सदगुरु सीमेंट सप्लायर्स पार्क टीम मजबूत स्थिति में है, 37-37 रन जीतने के लिए चाहिए आने वाले 18 गेंदे 24 रनों की जरूरत। की नाइट अहमदाबाद ट्रॉफी में आपने देखा कि पहले ही चार मुकाबला, चार टीमें थी, चार मेडन ओवर हमें देखने को मिले। दिवा कोलीवाड़ा टीम के अक्षय ने दो मेडन ओवर फेंके, विश्वजीत ठाकुर ने मोटा ने ओवर मेडन फेंका, और यह कारनामा करना पड़ेगा। ओ ये देखिए नटखटा था सैंडी पालकर की, बिल्कुल अपील की गई थी, स्ट्रांग अपील थी, लेकिन उनका मानना है कि यह गेंद बिल्कुल स्टंप को छोड़ती हुई थी, उसकी वजह से उन्होंने यह नॉट आउट का करार दिया है। सैंडी पालकर की छक्के देने की आदत भी काफी खतरनाक है, वाइब्रेशन वाइट देने की ताकत उनमें है, एक कानून की पहचान उन्होंने अपनी जा बनाई है क्रिकेट दुनिया के फील्ड में, और एक बेहतर वाइब्रेशन अंपायर के तौर पर उनको बिल्कुल नवाजा जाता है। लेग बाय का इशारा सिंगल, 38 रन बने हैं जीतने के लिए, 17 में चाहिए अभी भी 23 रनों की आवश्यकता। स्क्रीन के ऊपर ये दो टू व्हीलर बाइक देख सकते हैं दोस्तों, रमेश शेठ पाटिल माजी सरपंच और सुप्रसिद्ध उद्योजक बाबा बिल्डर धनंजय शेठ पाटिल, इनके ओर से यह बाइक हमें दी गई है। चलिए लॉफ्टेड करने का प्रयास, डीप लॉन्ग अपने खिलाड़ी तैनात है, उठाएंगे दूसरे की कोशिश कर रहे थे लेकिन चलिए मना कर दिया, सिंगल मिलेगा, सिंगल्स की मदद से धीरे धीरे लक्ष्य के करीब जाती हुई श्री सदगुरु सीमेंट सप्लाई पारगाव टीम 39 बने, 16 में चाहिए अब जीतने के लिए बिल्कुल 22 रनों की आवश्यकता। बचाना होगा अपने टीम को, सुमित के प्रयास बेहतरीन जारी है, सुमित ने पूरी तरीके से जितना भी 100% एफर्ट है वो अपने गेंदबाजी से यहां पर दिखाते हुए अपोजिशन टीम के सामने। ओ ये अच्छी गेंद थी, तेज बॉल डाली, रनआउट का ये मौका बन सकता था, दोनों तरफ मौका था, आलसी क्रिकेट खेल रही है, बाई का इशारा अंपायर का, आलसी क्रिकेट ही है। नाखुश होंगे सुमित भोईर अपने खिलाड़ियों से, ये डॉट बॉल आई थी उन्होंने आप छोड़ा ये गेंद को और वहां पर बिल्कुल 1 रन मिला, मैच को बनाने की कोशिश कर रहे हैं क्योंकि रोशन शेट मेरे ख्याल से जब आप 12 तारीख को और 11 तारीख को जगदम्बा वाकलन टीम ने क्या कमाल का मुकाबला वो बचाया था वाजे टीम के खिलाफ, 4 में बचाने की कोशिश की थी उन्होंने, 4 में 1 चाहिए था
और मुकाबला अंतिम एक गेंद के एक और गेंद और एक रन के ऊपर आकर खड़ा हुआ था। शायद वही जो जान डालने की प्रयास सुमित भुईर के माध्यम से जरूर हो रही है। एफर्ट जा रही है लेकिन विकेट भी निकालनी पड़ेगी। ये करारा स्ट्रोक है, जितने जोर से गेंद डाली थी उतने जोर से यह छक्का दागा। ये वाइब्रेशन एक्शन सैंडी पालकर का इशारा, चरण। पालकर जब हम बिग 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 करते हैं तो उनके अनोखी आदा होती है छक्का देने की। तो चलिए यहां पर देख सकते हैं बढ़िया हिट छक्का आता हुआ बल्लेबाज के बल्ले से एक और बड़ा शॉट खेला है काफी देर तक हवा में। या बनेंगे दर्शक, दैट्स अ बिग 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 हिट। स्पार्गा 11 टीम के 70-80 होते थे भी दिक्कतें बनती क्योंकि यहां पर 61 का टारगेट है, वो आसानी के साथ चेस कर रही है। इस ओवर के लगभग गेंदे हो चुकी है 5 और टोटल बची हुई 13 गेंदे हर जीतने के लिए केवल 9 रनों की आवश्यकता। पहले विकेट के लिए ये 50 रनों की भागीदारी बल्लेबाजी पसंद आई हो तो एक बार जोरदार तालियां हो जाए इन दोनों भी बल्लेबाजों के लिए। क्या बढ़िया पार्टनरशिप, यह भी उड़ाया लेकिन सीधा कैप में है, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, अंपायर के फैसले का इंतजार। खिलाड़ी भी वहां पर बता रहा है कि ये चौका है लेकिन निर्णय देना चाहते हैं थर्ड अंपायर तरफ, चेक करना चाहते हैं, वॉलंटियर्स भी है। तो चलिए निशारा यहां पर आता हुआ 4 रन। बोला जय श्री राम। एक समय लग रहा था कि लाइव को भी यहां पर यह छक्का है लेकिन थोड़ी गेंद अंदर की तरफ गिरी और रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। टोटल 4-4 की मदद से रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 56 जीतने के लिए 12 गेंदों में चाहिए 5 रनों की आवश्यकता। चलिए गेंद दीजिए तुरंत मैदान के अंदर। नेक्स्ट कैप्टन विनर्स, इससे पहले वाईसीसी हर्षल 11 जयदुर्गा मुरबी टीम के कप्तान, आइए टॉस के लिए संकेत और इसमें से जो जीतेगा वो बिल्कुल खेलेगा मुरबी टीम के खिलाफ। 12 में चाहिए 5 की जरूरत। पूरी तरीके से दमदार बल्लेबाजी का परफॉर्मेंस यहां पर देखने को मिला और ये बल्लेबाजी के बदौलत क्या शानदार यहां पर दो खिलाड़ियों के बीच में 50 रनों की भागीदारी। दो बल्लेबाजों की चर्चा करेंगे तो मेरे ख्याल से कुणाल खेल रहे, और ये छक्का बचने का काम किया है। शायद ये मैच बिल्कुल फिनिश के लिए उतरे थे बल्लेबाज। कुणाल 18 के ऊपर, प्रफुल ने 9 गेंदों में 34 ठोके, इस सिंगल्स की मदद से कुणाल पहुंचे 19 के ऊपर और टोटल स्कोर बना है 57। 11 गेंदे और 4 की जरूरत। पहली ऐसी ये जोड़ी होगी जो बड़े लक्ष्य का पीछा करते हुए ये नाबाद रन उन्होंने बनाए। अभी भी देखेंगे, 4 चाहिए, विकेट नहीं गवाया, एक बड़ा रिकॉर्ड हो सकता है इस टूर्नामेंट में। अकुली टीम के नाम पर, साई रक्षा ट्रांसपोर्ट अकुली के नाम पर भी वो रिकॉर्ड है कि एक ओवर में उन्होंने 21 का टारगेट वो चेस किया था पाली के खिलाफ 4 ओवर के मुकाबले में अकेले बल्लेबाज ने, वो भी नाबाद स्वप्निल शेलके ने। ये शॉट पिच लाइन की बॉल आसानी के साथ, कितनी ताकत इनके भुजाओं में है। मैच किया फिनिश, पहला मुकाबला जीता टीम श्री सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगाव। अभिनंदन एंड हार्ड लक टीम गावदेवी दहिसर।